शिरा मित्रांनो स्वागत दुम आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जो मी सुरुवातीला डेमो बघितला की जसं आपल्या सॉंगमध्ये बीट जात आहे त्याप्रमाणे आपले फोटोज चेंज होत आहेत तर असला व्हिडिओ आता खूप ट्रेंडला चालू आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो एडिट करण्यासाठी खूप जणांना प्रॉब्लेम येत आहे तर अगदी सोप्या स्टेपमध्ये हा व्हिडिओ कसा एडिट करायचा ते मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केला आहे ते सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता तिथून तुम्हाला डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या सगळ्यात बेस्ट पर्या आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनेलचं नाव एसपी क्रिएशन वाईट हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसायचं आहे ते नाव टाकून देखील तुम्ही आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्याच्या थ्रू तुम्ही आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता टेलिग्रामवरती हे सर्व मटेरियल दिलं आहे त्यासोबतच आज जे कायन मास्टर आपल्याला लागणार आहे ते कायन मास्टर वेगळं आहे तर ते कायन मास्टर देखील टेलिग्रामवरती दिलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचा आजच्या व्हिडिओचं लाईक एम जे आहे ते तीन हजार पाचशे लाईक्स ठेवलं आहे तर तीन हजार पाचशे लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा आज पहिल्यांदा जर चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते मित्रांनो अजूनही जर तुम्ही तुमच्या भावाला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा इंस्टा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि इन्स्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर मित्रांनो चला जरा हे न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या कायन मास्टर ॲपच्या मेन विंडोवरती आहोत हे कायन मास्टर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे तिथून तुम्ही हे इन्स्टॉल करून घेऊ शकता कारण हे ते कायन मास्टर जे आहे या कायन मास्टरमध्ये तुम्हाला अगदी छोट्या स्टेप जे आहेत ते देखील तुम्हाला यामध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे हे कायन मास्टर तुम्हाला घ्यावं हो लागेल याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर ते सिम्पली मोठा जो मधला वरतो आहे त्यावरती टच करून नऊ इंटू सोळा हा फुलस्क्रीन आपण रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आणि तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसेल जर सेटिंगवरती जायचं आहे सेटिंगवरती गेल्यानंतर या कोपऱ्यामध्ये एडिटिंगचं ऑप्शन दिसेल तर त्यावरती जायचं आहे त्यावरती गेल्यानंतर इथं वरती डिफॉल्ट ड्यूरेशन फोटो क्लिप आहे ते तुम्ही इथून दोन सेकंदाची ठेवायचे आहे त्यानंतर थोडंसं खाली जायचं ते फिलस्क्रीनचं ऑप्शन दिसेल तर त्यावरती टच करून ओकेवरती टच करायचं आहे त्यानंतर सिंपली मी जो जे तुम्हाला इमेजेस दिले आहे दुर्ता दुर्गाईचे ते तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्ही तुमच्याजवळचे स्वतःचे इमेज देखील ॲड करू शकता तर इमेज तुम्हाला टोटल नव्वद ते शंभर इमेजेस लागणार आहेत त्यामुळे तुम्ही एक एक, एक इमेज चार, चार था 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 <recme> तीन चार वेळा घेतला तरी देखील चालेल तर ओके तर आता आपण उत्तादुर्गच्या सर्व इमेजेस एक एक करून ॲड करून घेऊयात तर हे सगळे इमेजेस जे आहे ते ॲड करून घेतो मी आणि एक इमेज जो आहे तो तीन वेळा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे ओके तर हे सगळे इमेजेस आपण एक एक करून ॲड सुरुवातीला करून घेतले आहेत त्यानंतर परत डबल आपण तेच इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो हे सगळे इमेजेस तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत किंवा आपल्या टेलिग्रामवरती देखील मिळणार आहेत त्यामुळे टेलिग्राम नक्की जॉईन करा आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुम दुसऱ्या कोणत्या मॉडेलचे इमेजेस घेणार असाल तरी देखील तुम्ही स्वतःचे डाउनलोड करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घेऊ शकता तर आपण सगळे इमेजेस जे आहेत ते तीन वेळा ॲड करून घेतलेले आहेत आपला व्हिडिओ साधारणतः तीन सेकंदाचा टाईम दिसत आहे तर ज्या ठिकाणी काही इमेजेस जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित असे सेट दिसणार नाहीत तर सिंपली कात्रीच्या समोर जो चौकोन आहे त्यावरती टच करायचं आहे आणि ते कोलच्या चिन्हावरती टच करून हा इमेज व्यवस्थित असा तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं तर जे इमेजेस तुम्हाला ॲडजस्ट दिसत नाहीत ते सगळे इमेजेस तुम्ही एक वेळेस चेंज चेक करून घ्या जे इमेजेस तुम्हाला ॲडजस्ट दिसणार नाहीत <गँण> तर काही इमेजेसमध्ये असा व्हाईट बॅकग्राऊंड देखील दिसेल तर तो देखील तुम्ही असं व्यवस्थित सेट करून घ्यायचा ओके तर मित्रांनो मी सगळे इमेजेस एक वेळेस सेट करून घेतो मित्रांनो आपण ऑल इमेजेस जे ते व्यवस्थित सेट करून घेतले आहेत ज्या ठिकाणी आपला फेस व्यवस्थित क्लिअर दिसत नव्हता ते सगळे आपण इमेजेस एक एक करून सेट केले आहेत त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट लाईचा आहे इथे मीडियावरती टच करून एक ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड सिंपली ॲड करून घ्यायचा आहे आणि तो ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड चार पॉईंट पाच सेकंदापर्यंत इथून ॲड करून घ्यायचा आहे तर चार पॉईंट पाच सेकंदापर्यंत ॲड केल्यानंतर स्टार्टला जायचं आहे स्टार्टला येऊन लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपलं जे पी एन जी दिलं आहे एक्सप्रेशन क्वीनचं तर ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ते पी एन जी जे आहे ते अशा प्रकारे फुल टू स्क्रीन करायचं आहे आणि ते चार पॉईंट पाच सेकंदापर्यंत इथं ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या इमेज लेअरवरती आपण टच करायचं आहे इन ॲनिमेशनवरती जाऊन पॉप किंवा इथून तुम्ही स्केल डाऊन हा इफेक्ट ॲड करू शकता आणि त्याचं ड्युरेशन फुल ठेवायचं आहे दोन सेकंदापर्यंत म्हणजे अगदी स्लोली येताना दिसेल त्यानंतर सिम्पली स्टार्टला यायचं आहे आणि त्यानंतर इथून तुम्हाला ऑडिओवरती जायचं ऑडिओवरती गेल्यानंतर जे सॉन्ग मी तुम्हाला दिलं आहे तर ते सॉन्ग तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे जी बीट सॉन्ग आहे ते तुम्हाला दिलेले आहे ती सुरुवातीला आपल्याला ॲड करून घ्यावी लागणार आहे तर ते सॉन्गची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून तुम्ही ते सॉन्ग ॲड करून घ्या ओके okay. तर मित्रांनो आपण सॉन्ग ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता ते सॉन्ग असं दोन्ही बॉटात धरून असं पूर्ण झूम करायचं आहे झूम केल्यानंतर इथंपर्यंत आल्यानंतर आपली दुसरी बीट स्टार्ट होते तर इथून पुढचा हा ब्लॅक कलर देखील आपण थोडा कट करून घेऊया आणि आपला फर्स्ट इमेज आहे तो आपल्याला दिसेल ओके okay. तर आपली लेअर देखील थोडीशी आत आलेली आहे तर ती लेयर देखील थोडीशी कट करून घ्यायची किंवा अशी बॉटांनी कमी केली तरी चालेल ओके त्यानंतर पुढे यायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला अशा ऑडिओवरती थी। ज्या ठिकाणी तर चढलेला ऑडिओ दिसेल असा त्या ठिकाणी इथून कट करायचा आहे इमेज तर प्रत्येक इमेजेसला हा इफेक्ट आपण अप्लाय करायचा तुम्ही बघू शकता आपली ऑडिओची जी लेअर आहे त्याच्यामध्ये एक पांढरी लाईनमधून गेलेली आहे ज्या ठिकाणी लाईन एकदम मोठी झालेली आहे त्या ठिकाणी आपले बीट पडलेली आहे तर तिथून पुढचा पार्ट जो आहे इमेजचा तो कट करून घ्यायचा आहे तर असं ऑल इमेजेसला आपण सेट करून घ्यायचं आहे तर मी जे आहे ते सेट करून घेत आहे तुम्ही देखील तुमच्या इमेजेसला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे ज्या ठिकाणी असा वरती चढलेला पार्ट आहे त्याच्यात थोडंसं आलीकडे कट द्यायचं आहे पुढचा पार्ट इमेजचा कट करून घ्यायचा आहे म्हणजे तिथून पुढं आपली दुसरी इमेज जी आहे ती आपल्याला ऑटोमॅटिक दिसायला सुरू होईल ओके तर हे सगळे इमेजेस आपण ॲड करून तिथून पुढचे पार्ट कट करत आहोत तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपली बीट एकदम फास्ट स्टार्ट होते त्या ठिकाणी इमेज थोडेफार जवळ येत आहे तर तिथं थोडा प्रॉब्लेम होणार आहे तर तिथं आल्यानंतर मी तुम्हाला पुढची स्टेप काय आहे ते सांगतो तोपर्यंत मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो मित्रांनो साधारणतः सोळा सेकंदापर्यंत आल्यानंतर आपली बीट जे आहे ते फास्ट यायला सुरुवात होते तर ज्या ठिकाणी बीट फास्ट येते त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे थोड्याशा अंतरावरती गेल्यानंतर बीट एकदम वाढलेले आहेत ऑडिओची तर त्या ठिकाणी कट द्यायचं आहे कट द्याय थोडंसं तुम्हाला ट्रीम टू राईट ऑफ प्लेड ऑप्शन दिसणार नाही तर थोडंसं पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर थोडा ट्रिम टू राईट ऑफ प्ले हेड ऑप्शन दिसेल तर अशा प्रकारे पार्ट छोटे छोटे करत जायचे आहेत ज्या ठिकाणी ट्रिम टू राईट ऑफ प्ले हेड ऑप्शन येईल त्या ठिकाणी लगेच कट द्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं थोडंसं पुढं 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 सरकवत जायचं आहे ज्या ठिकाणी ट्रिम टू राईट ऑफ प्ले हेड ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी लगेच कट द्यायचं आहे म्हणजे काय होईल अगदी छोटे छोटे लेअर आपल्या तयार होतील आणि एकदम फास्ट आपले फोटो चेंज होतील ज्या ठिकाणी आपल्याला बीट फास्ट आहे त्या ठिकाणीच फक्त अशा प्रकारची ट्रिक जे आहे आप आप ते आपली यूज करायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपले रेग्युलर बीट आहेत थोड्या थोडा टाईम नाही येणार आहे त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित करू शकता तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बीटला आपल्याला द्यायचं आहे तर इथं तुम्ही व्यवस्थित करू शकताय त्यानंतर दुसरा इमेज देखील इथं व्यवस्थित आपण व्यवस्थित अंतरावरती कट करू शकतो ज्या ठिकाणी बीट आपली स्लो होत आहे त्या ठिकाणी व्यवस्थित करू शकतो आपण पण ज्या ठिकाणी बीट आपली फास्ट जात आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं केअरफुली करा ज्या ठिकाणी लगेच ट्रीम टू राईट ऑफ प्ले हेड आले आले लगेच कट द्या म्हणजे फास्ट फोटो कट होतील तर इथून पुढं परत अठरा सेकंदानंतर मोठी बीट येते त्यानंतर तिथून पुढे तुम्ही व्यवस्थित करू शकता तिथून पुढे तुम्हाला काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही ओके तर इथं थोडंसं येत आहे तर इथूनसुद्धा सुद्धा ट्रीम टू राईट ऑफ प्ले हेड करायचं आहे मित्रांनो साधारणतः बावीस सेकंदापर्यंत आल्यानंतर आपल्याला परत मेन बीट स्टार्ट होते तर त्या ठिकाणी एखादा असा चांगला इमेज आहे तुमचा तो सेट करा म्हणजे तो इमेज जास्त वेळ दिसणार आहे त्यामुळे ते तिथे चांगला इमेज सेट करा त्या ठिकाणी परत आपली पुढची बीट ज्या ठिकाणी दिसेल या ठिकाणी आहे तरी तर इथून पुढं कट देऊया आपण तर अशा प्रकारे नंतर एक एक सेक एक दीड एक दीड सेकंदानंतर आपली बीट येते त्यामुळे इमेज स्लो स्लो तुम्हाला दिसतील ओके तर मित्रांनो जे इमेजेस तुम्हाला व्यवस्थित दिसत नाहीत ते तुम्ही व्यवस्थित असे क्रॉपिंगमध्ये जाऊन सेट करा तर हाय मेस तुम्हाला जर वाटत असेल की थोडा लहान दिसत आहे तर हाय मेस तुम्ही झूम पॅन अँड झूमवरती जाऊन मोठा करू शकता ओके मित्रांनो आपल्याला तीस सेकंदापर्यंत गेल्यानंतर आपलं सॉन्ग पूर्णपणे कम्प्लीट होतं तर तिथून पुढचा पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे आणि जे इमेजेस एक्स्ट्रा झालेले आहेत ते आपण इथून कट करून घेऊया तर असे सगळे इमेज एक्स्ट्रा झालेले जे आहेत ते आपण इथून कट केलेले आहेत तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे पाच सहा इमेज आपले एक्स्ट्रा झाले होते ते आपण कट केलेले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही ओके ओके मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बीट होती पण आपल्याला कट द्यायचे राहिले होते त्यामुळे आपले ते इमेजेस एक्स्ट्रा शिल्लक राहिले होते कारण मी काउंट केले होते तर साधारणतः नव्वदपर्यंत इमेजेस लागत होते ओके मित्रांनो आपले सगळे इमेजेस ॲड झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता जसे बीट आहेत त्यानुसार आपले सगळे इमेजेस आपण सेट करून घेतलेले आहेत सेट केल्यानंतर परत व्हिडिओचे आपण स्टार्ट लिहायचं आहे स्टार्टला आल्यानंतर लेअरवरती टच करून इथून मीडियावरती जायचं आहे मीडियावरती केल्यानंतर जो लाईट इफेक्ट्स तुम्हाला मी दिला आहे तर तो लाईट इफेक्ट्स पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा लाईट इफेक्ट्स ॲड करून इथून फुल टू स्क्रीन करायचा आहे लाईट इफेक्ट्सला जर तुम्हाला इथं साऊंड असेल तर साऊंड तुम्ही इथून म्यूट करून घ्या शक्यतो नसेल साऊंड पण असलं तर म्यूट करून घ्या त्यानंतर हा जो लाईट इफेक्ट्स आहे तर त्या लाईट इफेक्ट्सवरती टच करायचा आहे खाली तर ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसेल तर ब्लेंडिंगवरती जाऊन इथून सिम्पली स्क्रीन हा इफेक्ट द्यायचा आहे म्हणजे त्यातील ब्लॅक कलर पूर्णपणे जाईल आणि आपली लाईट दिसेल ओनली त्यानंतर परत विडिओचा स्टार्ट लिहायचं आहे स्टार्टला आल्यानंतर ले इथून लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्यानंतर बॉर्डर जी दिलेली आहे तर ती बॉर्डर इथून ॲड करून फुल टू स्क्रीन करायची आहे आणि बॉर्डर जी आहे ती बॉर्डर तुम्ही पूर्ण विडिओवरती घ्यायची आहे तर बॉर्डर पूर्ण विडिओवरती घेतल्यानंतर परत आपल्याला एक स्वतःचा आपला लोगो सेट करायचा आहे तर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि आपला कोणताही लोगो आपल्या फोनमध्ये सेव्ह असेल तो आपला लोगो ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्हाला अशा प्रकारचे लोगोज बनवायचे असतील इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचे तर आपण ऑलरेडी त्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारचे लोगो अगदी थोड्या वेळामध्ये बनवू शकता तर मित्रांनो त्यानंतर हा लोगो जो आहे तो याला तुम्ही ब्लेंडिंगमधून ओव्हरले वगैरे इफेक्ट्स देऊ शकता जेणेकरून फोटो चेंज होतील तसा तुमचा लोगो दिसेल तर कसं आहे की लोगो जास्त मोठा असेल तर व्हिडिओज तुमचे कोण बघत नाही ज्याला त्यामुळे लोगो छोटा ठेवा आणि ओव्हरले इफेक्ट द्या म्हणजे ज्या प्रकारे तुमचे फोटो चेंज होतील त्याप्रमाणे तुमचा एक छोटासा वॉटरमार्कप्रमाणे तुमचा लोगो असा दिसेल थोडासा मोठा करू शकता ओव्हरली इफेक्ट दिला तर त्यानंतर तुम्ही सिंपली हा व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करायचा एक्सपोर्ट करण्यासाठी सिंपली लॉग लॉगआउटचं ऑप्शन दिसत आहे लॉगआउटसारखं त्यावरती टच करायचं आहे त्यावरती टच केल्यानंतर तिथून रेझोल्युशन वगैरे तुम्ही व्यवस्थित सेट करायचं आहे तर शक्यतो सातशे वीस किंवा हजार ऐंशी ठेवत चला त्यानंतर फ्रेम तीस ठेवायचं आहे आणि बिटरेट नेहमी निम्म्याच्या पुढं ठेवायचं आहे आणि एक्सपोर्टवरती टच करून आपला व्हिडिओ जो आहे तो आपल्या फोनमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटू द्यायचे आहे का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मला गरबुराधे मी आधे मराठा मला अगर घुमाचे शिवाजी राधे सामरा करु माझे मराठी वादी चा मराब राहत बुला मी आधे मराठा मला अगर घुमाचे शिवाजी राधे साबरा करु माझे मराठी वादी या गरबु राहत